अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब या पुरामुळे हतबल झाली आहेत. त्यांना या संकट काळात आधार म्हणून वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड अर्थात VDIPL यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. त्याअंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ही मदत शुक्रवारी महाडला रवाना करण्यात आली आहे. भाजप मदत वितरण केंद्रावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. महाड इथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरामुळे महाडकरांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमध्ये विविध सामाजिक संस्था तसेच अनेकांच्या वतीने मदतीचा हात पुढे करत महाड इथे जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते YT देशमुख यांचे पुत्र वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून महाड येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा म्हणून जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत ही मदत शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत महाडला रवाना झाली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते YT देशमुख, जयवंत देशमुख, अजय शेठ कानपिळे, वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक वैभव देशमुख, युवा नेते गौरव कानपिळे, रमेश देशमुख, जगदीश घरत, संचालक अमोल देशमुख उपस्थित होते. तसेच महाड येथील भाजपच्या मदत वितरण केंद्रावर आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ नेते YT देशमुख, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, बिपिन महामुनकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय कोनकर, जयवंत देशमुख, रमेश देशमुख यांनी या जीवनावश्यक वस्तूंचे पूरग्रस्तांना वाटप केले. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय YT देशमुखजी यांचे सुपुत्र वैभव देशमुख यांच्या माध्यमातून महाडच्या पूरग्रस्तांसाठी आज पनवेलमधून ते त्यांची ही चादर किंवा ब्लँकेट आणि त्याचबरोबर टॉवेल आणि जीवनावश्यक वस्तू अशा स्वरूपाची मदत आज इथून पाठवत आहेत. मी त्यांना याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज या टेम्पोला आपण इथून पाठवत आहोत. सन्माननीय अजय शेठ कानपिळेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय जयवंत देशमुखजी या ठिकाणी उपस्थित, आमचे सहकारी गौरव आणि उपस्थित सर्व आमचे अमोल सर्व सहकारी. वैभव देशमुख यांनी यापूर्वी देखील वेळोवेळी या रायगड जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समाजोपयोगी कार्यक्रमांना हातभार लावलेला आहे. आपल्या उद्योगातून उभारी घेत असताना समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना सन्माननीय YT देशमुख साहेब यांच्याकडून तो वारसा त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे मग गव्हाण ग्रामपंचायतीला ॲम्ब्युलन्स देणं असू द्या किंवा वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असे सामाजिक शैक्षणिक उपक्रम आयोजित करणं असू द्या, आरोग्याशी संबंधित उपक्रम आयोजित करणं असू द्या, कुठेही ते मागे या ठिकाणी कधी थांबले नाहीत. आजही जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला महाडला पूर आला आहे, पोलादपूरला पूर आला आहे, तर त्या ठिकाणच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून ते पुढे सरसवलेले आहेत. आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा.